ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। दुबईची राणी दया बिंद अल हुसेनला घटस्फोटानंतर 5,500 कोटी रुपयांची पोटगी मिळणार आहे। मुलाच्या ताब्यावरून जॉर्डनचे राजकुमार तसेच युएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांच्यासोबत त्यांचा वाद झाला। प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले, पण त्याआधीच या राणीच्या अनैतिक संबंधांची चर्चा हे या घटस्फोटाच्या वादाचे मूळ कारण असल्याचे आंतरराष्ट्रीय वृत्तात म्हटले आहे। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या 5 राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग 27 डिसेंबरला घोषणा करण्याची शक्यता आहे। मात्र त्यापूर्वी अलाहाबाद हायकोर्टाने निवडणुकांमध्ये प्रचार सभा आणि रॅलीसाठी गर्दी होऊ शकते, त्यामुळे राजकीय पक्षाने याबाबत विचार करावा असा सल्ला दिल्याने निवडणुकांना ब्रेक लागणार का हे पाहावे लागणार आहे। विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून येत्या 28 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 3 नावे चर्चेत आहे। यात सम्राट थोपटे, पृथ्वीराज चव्हाण आणि के सी पाडवी यांचा समावेश आहे। राज्यातील महाविकास आघाडी सरकार 6 काय 12 महिने झोपून असते, यांच्याकडे बघून कुंभकर्णी म्हणेल की रिश्ते में तो ये हमारे बाप लगते है, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगुट्टीवार यांनी केली आहे। येत्या 1 जानेवारी 2022 पासून सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे। कपडे, शूज, चप्पल खरेदी करणे आणि ऑनलाईन अन्न ऑर्डर करणे खूप महाग होणार आहे। तयार कपड्यांवरील GST दर 5% वरून 12% पर्यंत वाढणार आहे। मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। सभागृहाचे कामकाज सुरू असतानाच आज सकाळच्या सुमारास एका महिलेने विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला, त्यामुळे काही वेळ विधानभवनाबाहेर गोंधळ उडाला। दरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। चुलत भावाने अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुणे आणखी एका हत्येने हादरले। एका तरुणाची भर चौकात गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। पुण्याच्या खेड तालुक्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा खून झाला असून ही घटना CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या विविध समस्यांबाबत संबंधित विभागाकडून अहवाल मागवून पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले आहे। कोल्हापूर जिल्हा बँकेत निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील शिवसेनेत वादाची ठिणगी पडली। राजेंद्र पाटील यड्रावकर व निवेदिता माने यांनी पक्षाऐवजी सत्ताधारी काँग्रेस आघाडीची उमेदवारी घेतल्याने या दोघांविरोधात तक्रारीचे बाण मारले जात आहे, यामुळे या पक्षात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी संमेलन अॅग्रो व्हिजन नागपुरातील रेशीमबाग मैदानात आयोजित करण्यात आले आहे। 27 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या कृषी संमेलनाचे उद्घाटक केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते आज शुक्रवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित सोहळ्यात पार पडले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। 4 दिवस चालणाऱ्या या कृषी संमेलनामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळा व परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे। अकोल्यात जुने शहरातील हरिहर पेठ भागात अकोला जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे। या शाळेची अवस्था बघितल्यानंतर या माध्यमिक शाळेतील शिक्षणाची अवस्था काय असेल हे वेगळ्याने सांगायची गरज नाही। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना 1,00,000 रुपयांपर्यंत पगार आहे। या शाळेवर शिक्षक कसे शिकवत असतील याची कल्पना न केलेलीच बरी। जिल्हा परिषद प्रशासनाने शाळेची अवस्था सुधारण्याची मागणी समोर आली आहे। वाशिम जिल्ह्यात सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस होऊन पिके तरारली होती। यंदा चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न रंगवत असतानाच काही भागात अतिवृष्टीमुळे पिके हातची गेली। काही प्रमाणात आलेले पीक वन्य प्राण्यांनी फस्त केले। डोक्यावर कर्ज व त्याचे व्याज आता कसे फेडणार या विवंचनेतून मानोरा तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट येथील भीमराव बळीराव पवार वय 32 वर्ष या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली। विविध मागण्यांसाठी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी कृती समितीच्या वतीने 20 डिसेंबरपासून संप सुरू केला आहे। या पार्श्वभूमीवर आज विद्यापीठासमोर आंदोलनकर्त्यांनी भजन आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। हिंगोली येथे शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यालयावर आज दुपारी धरणे आंदोलन करण्यात आले। विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने पदाधिकारी तसेच शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते। या प्रसंगी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने मोर्चाला समोरे जाण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार करून भंडावून सोडले होते। दुसरीकडे औंढा नागनाथ तालुक्यातील येहळे गाव साळुंखे येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली 2,00,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे। आज मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले।
जळगाव जिल्ह्यातील अपघातांची मालिका सुरूच. रात्री भडगाव ते एरंडोल मार्गावर भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. जिल्ह्यात सोमवारपासून भीषण अपघातांचे सत्र सुरू असून दररोज अनेकांना जीव गमवावा लागत आहे. जामनेर तालुक्यात गालखेडा आणि कालपाचोरा रस्त्यावर झालेल्या अपघातात 6 जणांना जीव गमवावा लागला. दोन्ही घटना ताज्या असतानाच काल रात्री 9:30 वाजेच्या सुमारास एरंडोल भडगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे ट्रॉमा केअर सेंटरच्या उभारणीसाठी 2,50,00,000 रुपयांचा निधी राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांनी दिला असून उर्वरित निधी लवकरच वितरित होणार असल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार कुशल पाटील यांनी दिली आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला मानहानीच्या मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आलिया भट आणि संजय लीला भन्साळीला दिलासा मिळाला असून भन्साळीच्या जवळपास प्रत्येक चित्रपट वादातच सापडतो. आगामी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटावरही एका वादाची भर पडली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका मन उडू उडू झाले मधील दीपू अर्थात हिता मुरगुडे आणि दिग्दर्शक प्रतीक शहा या दोघा जणांना आज ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला साखरपुडा संपन्न झाला आहे. प्रो कबड्डी लीग मध्ये दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटण मध्ये दिवसातील दुसरा सामना झाला. दबंग दिल्लीने या सामन्यात दमदार खेळ दाखवत पुण्याला 41-30 असे 11 गुणांनी पराभूत केले. दिल्लीने अत्यंत सहजतेने पुण्यावर विजय मिळवला आहे. आयपीएल 2020 मेगा ऍक्शनची 12 आणि 13 फेब्रुवारीला 2 दिवस लिलाव प्रक्रियेत चालणार आहे. बंगळुरूमध्ये हा लिलाव केला जाणार आहे. आयपीएलच्या इतिहासात हा सर्वात मोठा लिलाव असेल. या मेगा ऍक्शनसाठी खेळाडूंची यादी जानेवारीपर्यंत निश्चित केली जाणार आहे. देशोन्नती न्यूज बुलेटिन येथे संपले तेव्हा आजच आपल्या न्यूजपेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत रहा देशोन्नती कारण प्रत्येक बातमीमागील सत्य जाणण्याचा आपला अधिकार आहे.